आणि बघा इकडे आपलं टेबल बघा मस्तपैकी सजलेलं आहे, मस्त कलर चेंज होतो बघा त्यांचा, तवा रवा सुरमई फ्राय इकडे रेडी होते, झोपणारच वाटतं घरी जाऊन. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण आलो आहोत गोरेगाव ईस्ट मधील एका फेमस सी फूड रेस्टॉरंटला, जे इकडे 20 वर्षापासून आहे, रत्नागिरी. समोरचा जो रस्ता आहे ना तो जातो ओबेरॉय मॉलला, हा जातो फिल्म सिटीला, हा नागरी निवाराला, आणि इथेच आपलं हे रत्नागिरी मालवणी सी फूड रेस्टॉरंट. बरेच मराठी ऍक्टर ऍक्ट्रेस तुम्हाला इकडे दिसतील जेवण घेताना. तर आज आपण रत्नागिरीमध्ये आलो आहे जेवण करायला, या जेवण बघूया. सो बघा प्रेरणा उभी आहे आणि मस्तपैकी मालवणी रेस्टॉरंट आहे म्हणून वेलकम करायला. आणि बघा रेस्टॉरंटच्या बाहेरच ना तुम्हाला चॉईस दिलेली आहे, मी इथे मस्तपैकी बघा इकडे सुरमई आहे, त्यानंतर इकडे आपला रावस आहे, त्यानंतर इकडे बांगड्या आहेत, पापरी पापलेट आणि हलवा आहे. आणि बघा भले ही मोठी सुरमई आहे, तुम्हाला मोठी सुरमईचे पीसेस असे असतील. येस येस, बघा मस्तपैकी मसाला लावून रेडी आहे. तर आता आपण डायरेक्टली जाऊया ते किचन मध्ये आणि बघूया तिकडे काय काय बनत आहे ते. आणि बघा आता आपण आलो किचन मध्ये, आणि किचन मध्ये बघा नवीन नवीन डिश बनवणं चाललंय, वेगवेगळे सॉसेस. आणि आता आपण बनवतोय चायनीज मध्ये, चिकन सुप्रीम म्हणून डिश आहे. बघा त्याशिवाय इकडे बघा मस्तपैकी प्रॉन्स फ्राय होतं, छान पनीर आहे, इकडे बघा सुरमई, आणि इकडे आपला रावस आहे, इकडे पण बघा सुरमईचे पीसेस आहे. बेबी सुरमई, बेबी रावस, मोठी सुरमई. आणि इथे आपण काय बोलतो स्टार्टरसाठी प्रिपरेशन चालू आहे. त्याच्याशी बघा इकडे मस्तपैकी पापलेट आहे, एक आपरी पापलेट वाटतंय. इकडे सुप्रीम चिकन रेडी होत आहे, आणि बघा आता इकडे रेडी होत आहे ते आपलं तवा पापलेट. हे बघा मस्तपैकी मसाला लावून झाला, आणि पापलेटचे पीस बघा एवढे मोठमोठे आहेत मस्त. ती आता फ्राय करायला घेऊया. आणि बघा इकडे मस्तपैकी आता पापलेट फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे. मग अशी प्रॉन्स दाखवली ते बघा, आता इथे प्रॉन्स फ्राय रेडी झालेले आहेत. बघा हे पॉपलेट तवा फ्राय फेमस डिश आहे इथली. आणि बघा इकडे आपले रेडी होतात त्यांचे श्रीम बॉल्स. हे बघा त्यांचे एक वेगळा प्रकार. आणि बघा आपले श्रीम बॉल्स मस्तपैकी फ्राय होतात. वाव, मस्त कलर चेंज होतो बघा त्यांचा. आपलं पॉपलेट तवा फ्राय पण बघा एका साईडने मस्तपैकी पलटी झालं आहे आणि छान कलर आला. आणि इकडे बघा मस्तपैकी डुंबिल फ्राय रेडी होतात आपले फेमस डिश. आणि बघा इकडे ते आपलं प्रॉन्स गोल्डन. हे बघा मस्तपैकी यस प्रॉन्स गोल्डन. बघा कलर बघा किती पटापट चेंज होईल. पाणी सुटलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा इकडे श्रीम बॉल आपले रेडी झालेले आहेत, आता यांची वाट बघा ती टेबलावरती. आणि बोंबील फ्रायला पण बघा मस्त मसाला लागला आहे. आणि बघा इकडे आता मस्तपैकी बोंबील फ्राय होत आहे. आणि बघा इकडे आपला पापलेट तवा रेडी झालेला आहे, असं वाटतं ना खायला मजाच येणार आहे, येत आहे जेवायला. आणि इकडे बघा आपला बोंबील फ्राय पण रेडी झालेला आहे, थोड्याच वेळ भेटूया टेबलवरती. आणि आता सगळ्यांची आवडती आपली तवा रवा सुरमई फ्राय. बघा ही रवा झाली, अच्छा ही रवा झाली, मस्तपैकी आपली आता तवा रवा सुरमई फ्राय इकडे रेडी होते. आणि त्याच्याशिवाय इकडे सुरमई तर आहे भरपूर, आज मेजवानीच आहे. आणि बघा इकडे आपलं टेबल बघा मस्तपैकी सजलेलं आहे. आणि बघा इथे आपली पहिली डिश आहे ती पापलेट तवा फ्राय. बघा मस्त पापलेट बघा क्वांटिटी बघा फक्त तुम्ही, ही एक डिश घेतली ना तुम्ही आरामात 3-4 जण याच्यामध्ये आरामात खाऊ शकता. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे आहे ती आपलं रावस फ्राय आहे, इकडे नंतर इकडे बोंबील फ्राय आहे, ओके इकडे पनीरमध्ये आहे पनीर हळी मिरची, इकडे आपला सुरमई तवा फ्राय आहे, इकडे आपला प्रॉन्स गोल्डन फ्राय आहे, इकडे आपल्याकडे सुरमई डीप फ्राय आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे बघा चिकन सुप्रीमो म्हणून एक डिश आहे, तर ते तुम्ही ट्राय करू शकता इकडे आला तर. त्याच्याशिवाय इकडे श्रीम बॉल्स आहेत बघा. सो आता हे सगळं आपल्याला खायचं आहे, जेवायला सुरुवात करूया. आणि आता जेवणाच्या टेबलावरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे प्रेरणा आहे, इकडे आपली प्रेरणाची मैत्रीण तुम्हाला माहिती आहे ज्योती आली आहे जेवायला, आणि बाबा आहे. आणि मागे तुम्ही बघू शकता एक मोठा महिला मंडळाचा ग्रुप आलेला आहे, सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी या जेवायला आलेल्या आहेत रत्नागिरीमध्ये. आज आपण त्यांना पण विचारणार आहोत की जेवण त्यांना कसं वाटतंय, पण आज आधी आपल्या टेबलावरती काय काय आहे तुम्हाला प्रेरणाच सांगेल. प्रेरणा तुझ्या ताटामध्ये काय काय आज? इकडे आपल्याकडे पापलेट तवा फ्राय आहे, त्याच्यानंतर चिकन सुप्रीम आहे स्पिनच, आणि त्याच्यानंतर इकडे सुरमई सुरमई तवा आहे, त्याच्यानंतर श्रीम बॉल्स आहे, श्रीम बॉल्स रावस आहे, पनीर हरी मिरची आहे, पनीर हरी मिरची. आणि इकडे बघा इकडे मस्तपैकी सुरमई आणि सुरमई रवा फ्राय आहे, आणि सुरमई इकडे तवा फ्राय आहे, यस तवा रवा. आणि इकडे बघा आपलं मस्तपैकी प्रॉन्स गोल्डन फ्राय आहे आपल्याकडे, सगळ्यांनी थोडं थोडं घेतलेलं आहे. आणि आता आपण जरा खायला सुरुवात करूया. या सो आपण सुरुवात तर करतोय जेवणाची आता, ओके टेबल तर आपलं मस्त सजलं, तुम्हाला दाखवलं आज काय काय जेवायला. तर इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आधी पहिल्यांदा आपण ट्राय करणार होती थोडा भला मोठा असा सुरमईचा पीस आहे, आणि प्रगतची सुरमई म्हणजे फेवरेट. यस यस ऑसम, सुरमई तर ऑसमच आहे. सुरमई तर खाऊन झालेली आपली, आणि त्यानंतर बाकीचे डिशेस ट्राय करूया. ओके पहिल्यांदा आपण हे श्रीम बॉल्स खाणार आहोत. श्रीम बॉल्स मस्तच झाले. त्याच्याशिवाय इकडे बघा मस्तपैकी रावस फ्राय आहे, रावस फ्राय पण मस्त लागतोय.
त्याच्याशिवाय इथे पापलेट, मस्तपैकी पापलेट, त्याच्याशिवाय बघा पनीर हरी मिरची बघा टेस्ट आहे. त्याच्याशिवाय मेन म्हणजे मला माहिती आहे आपलं प्रॉन्स गोल्डन फ्राय मस्तच क्रिस्पी आहे. तर चांगलीच भूक लागलेली आहे, आता आम्ही जेवून घेतो आणि त्याच्याशिवाय आपण बरीच आपली गोरेगावचा एक लेडीजचा ग्रुप आला आहे गोरेगाव वेस्टवरून. ओके, आणि त्यामध्ये एक माझी मैत्रीण पण आहे, आपण त्यांना पण विचारूया की जेवण कसं आहे. आणि पहिल्यांदा जसं मी तुम्हाला बोललो की माझी गोरेगावची मैत्रीण कल्पना आज इकडे आपल्या बरोबर आहे. तर कल्पना तू आज काय काय खाल्लं आहेस? सुरमई फ्राय खाल्ली आहे, गोल्डन ड्रॅगन खाल्लं आहे, पनीर एक होतं आयटम तो पण खाल्लं आहे. सो बघा सगळे जण टेस्ट करतात मस्तपैकी. तू सगळ्यात आवडलं कोणतं तुला? मला तर पूर्णच आवडलं, सगळे आयटम आवडले. मी याच्या आधी इथे बरेच वेळा येऊन गेले, मला वाटतं गोरेगाव मध्ये जे लोक राहतात ते बऱ्याच वेळा इथे येतात आणि खातात. येस येस, त्यामुळे सगळंच मला आयटम आवडले, पण सर्वात छान मला गोल्डन हे जे प्रॉन्स गोल्डन फ्राय. ओके ओके, ठीक आहे. तुम्हाला कोणतं आवडलं सगळ्यात जास्त? प्रॉन्स गोल्डन. अरे प्रॉन्स गोल्डन सगळ्यांचा फेवरेट आहे. काही तुम्हाला प्रॉन्स गोल्डन सोडून काय आवडलं सांग? पापलेट, पापलेट टॉप. काही तुम्हाला? सुरमई. अच्छा ओके, सुरमई. काही तुम्हाला? अच्छा रावच आवडला. ओके वा, अरे बघा सगळ्या प्लेट बघा कशा मस्त. अरे वा, ही प्लेट तर मस्तच भरलेली दिसते. तुम्हाला काय आवडतं ताई? सब अच्छा आहे. ओके, प्रॉन्स बहुत अच्छा लगा. सगळेच मस्तपैकी. आज सगळे झोपणारच वाटतं घरी जाऊन, आज काय काम नाही होणार आहे. प्रॉन्स फर्स्ट टाइम काय ना? अच्छा लगा. यस यस यस, थँक्स लॉट. तो बघा मस्तपैकी. आणि तुम्हाला क्वांटिटी कशी वाटते? भरपूर आहे ना? यस यस, भरपूर आहे. तर तुम्ही बघू शकता जेवण छानपैकी चाललं आहे. ओके, तर त्यांना आता जेवण करू दे, जास्त डिस्टर्ब नको करूया, कारण ते बिझी आहेत खूप. आता भेटूया. यस, धन्यवाद. आणि तुम्ही माझी प्लेट बघू शकता. ओके, प्लेट पूर्ण संपलेली आहे. तर प्लेट असावी तर अशी, म्हणजे सुरुवातीला पण जेव्हा वाढली जाते तेव्हा एवढं मस्तपैकी फुल ऑन फिश होतं त्याच्यामध्ये, सगळ्याच्या सगळ्या खाऊन संपलेलं आहे. हां, आता एवढी मोठी सुरमईचा पीस तर काय एका वेळी संपणार मला, त्याच्यामुळे मी तो ठेवला आहे. तो आपण आज आरामात संध्याकाळी खाऊया, तो पार्सल घेणार आहे मी. पण तुम्ही जर येत आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर जास्त क्वांटिटी आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन मस्तपैकी सीफूडचा आनंद घेऊ शकता. त्यांची जी होम डिलिव्हरी आहे ना, तर तिला खूप लांब लांबच्या एरियापर्यंत आहे, म्हणजे गोरेगाव, चारकू, मलाड, कांदिवली इथपर्यंत ते डिलिव्हरी देतात, जोगेश्वरीमध्ये वगैरे. आणि फिल्म सिटी आणि गोरेगाव नागरी निवारामध्ये तर मिळतेच मिळते डिलिव्हरी. ओके, तर तुम्हाला जर इकडे यायला जमत असेल तर तुम्ही होम डिलिव्हरी पण करू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. तर आता हे तर मला खाऊन झालं आहे, पण आता स्टार्टर खाऊनच पोट भरायला लागलं आहे. पण त्याच्या आधी म्हटलं जाता जाता आपण मस्तपैकी कोंबडी वडे तर खाल्ले पाहिजेत, त्याच्यामुळे आता मस्तपैकी चिकन आणि मस्तपैकी वडे मागवलेले. मी तर जास्त नाही, आता फक्त एक वडा खाईन आणि मस्तपैकी चिकन, आणि बाकी जेवण तर एक नंबर फर्स्ट क्लास, मस्तच मजा आली. आणि जर तुम्ही गोरेगावची असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल, तर बरेच दिवस आला नसाल तर परत एकदा येऊन जा आपल्या रत्नागिरी सीफूडमध्ये. सो बघा, आमचं आता पोट तर चांगलंच भरलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही इकडचे फेमस कोंबडी वडे मागवले आता. तर बघा मस्तपैकी, आणि आता कोंबडी वडे खातोय, त्याच्याशिवाय सोलकढी, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. इकडे उरलंय थोडं, ते आपण संध्याकाळी खाऊया आरामात. काय म्हणता, थोडं पार्सल पण घेतलं पाहिजे. सो प्रेरणा, कसं होतं जेवण? यस यस, डोळ्यावरती झोप बघू शकता, एवढं छान जेवण आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, रत्नागिरी किंवा रत्नागिरी अनेक्स, म्हणजे इकडे यांची दोन रेस्टॉरंट आहेत गोरेगाव ईस्टमध्ये, आणि त्याशिवाय मीरा रोडमध्ये पण. तिन्ही ठिकाणी जरी तुम्हाला आलात ना, तर तुम्हाला ना पोट भरून जेवायला मिळणार आहे, म्हणजे क्वांटिटीमध्ये एक कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, आणि क्वालिटीमध्ये पण, कारण एवढी वर्दळ असते रेस्टॉरंटमध्ये, त्यामुळे रोजच्या रोज फ्रेश फिश मागवली जाते. जर तुम्ही वेस्टर्नला राहत असाल किंवा तुम्ही सेंट्रलला राहत असाल, तर सीफूड खाण्यासाठी आपल्या रत्नागिरीला नक्की व्हिजिट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.